त्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. दूर होते थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरते थोडक्यात. ते काय आज थोडी शेत, ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच काय विषय आंध्रातून काय ते काय ते सांगण्यासारखा का विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही. का गेले अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोध आहे, तर ते आज थोडा आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. आम्हाला काहीच वाटत नाही त्याच्यात काय वागू आहे केव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढत होते येवलेवलं सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होतो, त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही. ते मी ते सांगितलं ना आता तुम्हाला, त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरुद्धात ते इतकं रडायला लागलेत, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्याने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची बाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट, आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला. आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडं काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत.